नमस्कार. नमस्कार. सध्याच्या परिस्थितीतले तुमचे अनुभव काय आहेत? सध्या परिस्थिती अशी आहे की महागाई खूप वाढलेली आहे. सामान्य माणसाला महागाई परवडत नाही आहे. म्हणजे जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत ती खूप महागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पेट्रोल आले सिलेंडरचे दर 10 वर्षापूर्वी किती होते आणि आत्ता किती झालेत हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे. जीवनावश्यक गोष्टी तर सगळ्याच महाग आहेत, जे की सामान्य माणसाला परवडत नाही आहेत वाढत्या महागाईमुळे. दुसरी गोष्ट, पेट्रोल पण वाढले, पेट्रोलचे दर. आणि शेतकऱ्याबद्दल तर आता बोलायचं म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे की शेतकऱ्यांची काय अवस्था येते. शेतकरी 12 महिने राबतो पण त्याला भाव मिळत नाही त्याच्या पिकाला. तुमच्या इथे कुठलं पीक घेतलं जातं? सोयाबीन, ऊस जास्त. आणखीन काय तुमचे अनुभव आहेत आता? जे आणि आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असं आहे की स्त्रियांना सेफ नाही आहे, सेफ वाटत नाही आहे सगळ्यांना. कारण की कुठल्याच जर काही घटना घडल्या तर ते मागच्या वेळेस श्रद्धा हत्याकांड जे घडलं होतं त्याच्यावर ॲक्शन काहीच घेतलेलं नाही सरकारने. नंतर शिक्षण महागलेलं आहे, नोकऱ्या नाही आहेत. सध्या शिकले, खूप शिक्षण झाले पण त्यांना नोकरीच नाही आहे. तर नोकरी मिळायला पाहिजे सगळ्यांना. का नाही आहेत नोकऱ्या? कारण की आपल्या इकडे प्रकल्प सगळे गेले ना बाहेर. कुठे गेले? गेले गुजरातला. ते जायला नको होते. मग ते कुणामुळे गेले? ते सगळ्यांना लक्षात आलंय कुणामुळे गेले ते. तेच आपल्याला इकडे परत फिरून घ्यायचे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.